नमस्कार माझ्या खवय्ये मित्र मैत्रिणींनो, मी स्मिता तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या खाद्यकट्ट्यावर म्हणजेच स्मिताज रेसिपी मराठीवर। मागे काही दिवसांपूर्वी आपण आपल्या चॅनलवर एक पोल घेतला होता, रमजान निमित्त तुम्हाला कोणता पुलाव किंवा बिर्याणीची रेसिपी पाहायला आवडेल असा मी प्रश्न त्यात विचारला होता। त्यात पनीर मखनी बिर्याणीने बाजी मारली आहे, म्हणूनच आज आपल्या प्रेमळ दर्शकांसाठी म्हणजेच तुमच्यासाठी मी घेऊन आले पनीर मखनी बिर्याणी। पनीर मखनी बिर्याणी आपण बनवतोय 4 ते 5 जणांसाठी। त्यासाठी आपण घेणार आहोत 400 ग्रॅम पनीर। पनीरचे आपण लहान आकाराचे चौकोनी तुकडे करून घेतलेत। 1 तमालपत्र, चिमूटभर हळद, 3 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पूड, 1/2 टीस्पून गरम मसाला पावडर, 1 टीस्पून धणे पावडर, 1 टीस्पून भाजलेली जिरे पावडर, चवीपुरतं मीठ, 1/2 टीस्पून साखर, 1 टीस्पून कसुरी मेथी, 1.5 कप लांब दाण्याचा बासमती तांदूळ, हा वजनात 300 ग्रॅम आहे। तांदळांना स्वच्छ धुवून आपण ते पाण्यात 1/2 तासासाठी भिजवून ठेवले आहेत। भात शिजवण्यासाठी 4 वेलदोडे, 3-4 लवंगा, 1 तमालपत्र आणि 1/2 इंच दालचिनीचा तुकडा। या बिर्याणीसाठी आपण काही मसाल्याच्या पेस्ट वाटणार आहोत। त्याच्यामध्ये आहे कांद्याची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट आणि काजूची पेस्ट। सगळ्यात पहिल्यांदा आपण साहित्य बघूया कांद्याच्या मसाल्याचं। त्यासाठी आपण घेणार आहोत 1 मोठा कांदा लांब चिरून, हा वजनात 100 ग्रॅम आहे, 5-6 लसणीच्या पाकळ्या, 1.5 इंच आल्याचा तुकडा, 3 हिरव्या मिरच्या आणि 2 टेबलस्पून कोथिंबीर। काजूच्या पेस्टसाठी आपण घेणार आहोत 1/2 कप काजू, हे साधारण 18 ते 20 नग काजू आहेत। काजूंना आपण अगदी हलक्या गरम म्हणजे तुम्ही कोमट म्हटलं तरीही चालेल अशा कोमट पाण्यात 30 मिनिटांसाठी भिजवून ठेवलं आहे, म्हणजे ते छान मऊ होतात आणि चांगले वाटलेही जातात। टोमॅटोच्या पेस्टमध्ये आपण घेणार आहोत 3 मध्यम आकाराचे टोमॅटो, हे वजनात आहेत 200 ग्रॅम, 1/2 टीस्पून लवंगा, 1/2 टीस्पून काळी मिरी, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 चक्रीफूल, 1 टीस्पून जिरं, 3 वेलदोडे आणि 1/2 टीस्पून जावित्रीची पाकळी। बिर्याणीच्या लेअरिंगसाठी आणि इतर साहित्य याप्रमाणे आहे 1/2 कप कोथिंबीर बारीक चिरलेली, 1/2 कप तळलेला कांदा, हा 1/2 कप तळलेला कांदा बनवण्यासाठी मी 1 मोठा कांदा लांब चिरून त्याला तळून घेतलाय, ज्याला आपण म्हणतो बिरिस्ता, थोडे केशराचे धागे, 2 टेबलस्पून कोमट दुधात भिजवून घेतलेत, 2 टीस्पून तूप, 2 टेबलस्पून फ्रेश क्रीम, गरजेनुसार बटर आणि तेल। या बिर्याणीला सगळ्यात शेवटी आपण कोळशाचा धुंगार देणार आहोत। त्यासाठी आपल्याला 1 कोळशाचा मोठा तुकडा लागेल। तुमच्याकडे कोळसा नसेल तर तुम्ही करवंटीचा तुकडा वापरलात तरीही चालेल, आणि अगदीच तुम्हाला ही स्टेप स्किप करायची असेल तरीही काही हरकत नाही। सगळ्यात पहिल्यांदा आपण बिर्याणीचा भात शिजवून घेणार आहोत। त्यासाठी एका कढईत मी 7 ते 8 कप पाणी उकळत ठेवलंय। आपण 1.5 कप तांदूळ वापरला होता, त्याच्या साधारण 5 पट पाणी आपण तापत ठेवायचंय। पाण्याला चांगलीच उकळी आलेली आहे। आता आपण यात खडे गरम मसाले घालायचे, जसं की लवंगा, वेलदोडे, दालचिनीचा तुकडा, तमालपत्र आणि त्याचबरोबर 2 टीस्पून मीठ सुद्धा घालायचंय। यात आपण घालणार आहोत 1 टीस्पून तेल। तेलाऐवजी तुम्ही तूप वापरलं तरीही चालेल। तेल किंवा तूप वापरल्याने बिर्याणीत आपले तांदूळ कधीही चिकट बनत नाहीत, भात चांगला मोकळा मोकळा शिजतो। तांदूळ भिजून आपल्याला 1/2 तास झालाय, ते पाणी मी चाळणीतनं गाळून घेतलंय आणि हे भिजवलेले तांदूळ या पाण्यात वैरायचे। आज आपण मध्यम ते मोठेच ठेवणार आहोत आणि हा तांदूळ व्यवस्थित 90% शिजेपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे, म्हणजे भाताच्या शीताचा एक कण कच्चा राहिला पाहिजे। साधारण 7 ते 8 मिनिटं आपण तांदूळ शिजवून घेतलाय। तुम्ही पाहू शकता की हा दाणा व्यवस्थित शिजलाय, फक्त त्याचा एक कण कच्चा आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हा भात एका ताटात किंवा परातीत उपसून पसरून ठेवायचा आहे। असं केल्याने भात व्यवस्थित थंड होतो आणि एकमेकांना चिकटत सुद्धा नाही, आणि त्यामुळेच आपली बिर्याणी छान मोकळी मोकळी बनते। जोपर्यंत भात थंड होतोय तोपर्यंत आपण सगळ्या मसाल्यांच्या पेस्ट बनवून घेऊया। सुरुवात करूया टोमॅटोच्या पेस्ट पासून। एका कढईत मी टोमॅटो घालणार आहे
आणि टोमॅटोच्या पेस्टसाठी मी जी सामग्री लिस्ट आउट केली होती ती सगळी सामग्री आपल्याला यात घालायची आहे, म्हणजे वेलदोडे, जावित्री, जिरं, लवंगा, चक्रीफूल आणि दालचिनी हे मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहेत. काळी मिरी सुद्धा घालायची आहे आणि यातच आपल्याला घालायचं आहे फक्त अर्धा कप पाणी. थोडीशी चिमूटभर साखर घालायची आहे. साखर घातल्यामुळे टोमॅटोचा रंग छान लालसरच राहतो. आता या पाण्याला मोठ्या आचेवर एक उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आली की गॅस मंद करायचा आहे आणि हे टोमॅटो आपल्याला झाकून शिजवायचे. मंद आचेवर चांगलं 15 मिनिटं आपण टोमॅटो शिजवून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता हे चांगलेच मऊ झालेत. आता आपण यांना गॅसवरून उतरवूया, यांचं पाणी गाळून घेऊया आणि हा मसाला पूर्णपणे थंड झाल्यावरच आपण तो वाटून घेणार आहोत. आता आपण वाटून घेणार आहोत कांद्याचा मसाला आणि काजूची पेस्ट. कांद्याच्या मसाल्यात आपण घेणार आहोत कांदा, कोथिंबीर, आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या. तसेच काजूही आपले गरम पाण्यात भिजून तयार आहेत. या दोन्ही पेस्ट आपण वेगवेगळ्या वाटून घ्यायच्या आहेत. आपल्या तिन्ही मसाल्याच्या पेस्ट तयार आहेत. काजूची पेस्ट वाटण्यासाठी मी फक्त 1 टेबलस्पून पाण्याचा वापर केला आहे, म्हणूनच ती इतकी घट्ट आणि मऊसूद दिसते. ही आहे कांद्याची पेस्ट म्हणजेच ऑनियन पेस्ट, त्यासाठी सुद्धा मी 1 टेबलस्पून पाण्याचाच वापर केला आहे. टोमॅटोची पेस्ट वाटण्यासाठी ज्या पाण्यात मी टोमॅटो शिजवले होते तितकंच पाणी मी वापरून याची एक स्मूथ आणि फाईन पेस्ट वाटून घेतली आहे. चला आता आपण पनीर मखनी ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया. आता आपण पनीरचे तुकडे तळून घेणार आहोत. त्यासाठी कढईत मी 4 टेबलस्पून तेल गरम केले आहे. या तेलात आपल्याला पनीरचे तुकडे घालायचे आहेत आणि हे आपल्याला मंद ते मध्यम आचेवर हलक्या तपकिरी रंगावर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. साधारण 10 मिनिटं मी पनीर फ्राय करून घेतलंय. तुम्ही पाहू शकता हे लाईट ब्राऊन रंगावर आले. याहून जास्त आपल्याला पनीर फ्राय करायचं नाहीये, नाहीतर ते च्युई बनतं. तर आता आपण या पनीरच्या तुकड्यांना एका ताटलीत काढून घेऊया. आता आपण मखनी ग्रेव्ही बनवण्यास सुरुवात करणार आहोत. त्यासाठी कढईत 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे. आणि त्याचबरोबर 1 टेबलस्पून बटर सुद्धा घालायचं आहे. आता ही मखनी ग्रेव्ही आहे, नावातच मक्खन आहे म्हणजे बटर तर हवंच ना. म्हणून जर तुम्हाला तेल वापरायचं नसेल तर पूर्ण बटर मध्ये सुद्धा तुम्ही हा मखनी मसाला बनवून घेऊ शकता. यात आता आपण घालणार आहोत तमालपत्र आणि आपण जो कांद्याचा मसाला वाटला होता ना तो यात घालायचा आहे. त्याचबरोबर घालायची हळद आणि हे सगळं छानपैकी परतून घ्यायचंय जोपर्यंत कांद्याच्या मसाल्याचा कच्चेपणा निघून जात नाही. चांगल्या 5 मिनिटं मी हा कांद्याचा मसाला परतून घेतलाय. तुम्ही पाहू शकता कढईचा कडा तो कसा सोडायला लागलाय आणि अगदी स्मूथ दिसतोय. यात आता आपण कोरडे मसाले घालायचे, म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर, भाजलेली जिरं पावडर आणि धणे पावडर. तुम्हाला सांगू का, हे सगळे मसाले मी स्वतः घरीच बनवते, परंतु जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही काश्मीरी लाल मिरची पूड बाहेरून विकत आणू शकता. पण मी तर तुम्हाला एक सल्ला देईन, धणे जिरे पूड किंवा गरम मसाला पावडर तुम्ही घरीच बनवा आणि घरी बनलेल्या मसाल्याने तुम्ही जो काही पदार्थ बनवाल, स्पेशली ही बिर्याणी, ही अतिशय चविष्ट बनते. रोजच्या वापरातल्या गरम मसाल्याची रेसिपी मी लवकरच अपलोड करीन. आपल्याला आता हे सगळे मसाले ना चांगले परतून घ्यायचे, म्हणून आज आपण मध्यमच ठेवायचे आहे आणि हे मसाले परतताना ते करपू नयेत म्हणून थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित परतून घ्यायचे. त्यातला कच्चेपणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे. साधारण 3 ते 4 मिनिटं मी हे मसाले परतून घेतले, त्यांना छान आता तेलही सुटायला लागले. आता आपण यात घालणार आहोत टोमॅटोची पेस्ट. ही नीट मिक्स करून घ्यायची आहे. याचबरोबर आता आपण घालायची आहे काजूची पेस्ट. काजूची पेस्ट घालताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ही काजूची पेस्ट आहे ना घट्ट असते, तेव्हा ती कोणत्याही मिश्रणात घालताना त्यात थोडंसं 1-2 टेबलस्पून पाणी घालून जराशी पातळ करूनच ती घालावी. ती डायरेक्ट जर मिश्रणात घातली तर पॅनच्या उष्णतेमुळे त्या पेस्टच्या गुठळ्या पडतात आणि मग या अशा मखनी ग्रेव्हीमध्ये
त्या गुठळ्या दिसायला चांगल्या दिसत नाहीत. थोडंसं अजून 2 टेबलस्पून पाणी घालूया. पहा कसा आपला स्मूथ मसाला तयार झालाय. थोडंसं मीठ आत्ता घालून द्यायचंय आणि आपल्याला हा मसाला ना आता चांगला शिजवायचा आहे. ही जी मखनी ग्रेव्ही तयार होणार आहे ना, या ग्रेव्हीत तुम्ही कोणतीही भाजी बनवू शकता. ही ग्रेव्ही शिजवण्यासाठी आपण आज मंद करायची आहे आणि झाकून शिजू द्यायची आहे. साधारण 6 मिनिट आपण हा मसाला शिजवून घेतलाय. तुम्ही पाहू शकता मसाला अगदी व्यवस्थित शिजलाय आणि त्याला तेलही सुटायला लागलंय. आता आपण यात घालणार आहोत 1/2 टीस्पून साखर. साखर आपण या कारणाकरता घालतो कारण या मखनी ग्रेव्हीमध्ये खूप सारे फ्लेवर्स आहेत, खूप सारे मसाले आपण वापरले, त्या सगळ्या मसाल्यांच्या चवींना बॅलन्स करण्यासाठी साखर अतिशय उपयोगी ठरते. आता आपण यात घालणार आहोत तळलेले पनीरचे तुकडे. पाव कप पाणी सुद्धा घालायचंय. हे नीट मिक्स करून घ्यायचंय. आज मंद करून आपण हे पनीर फक्त 2 मिनिट या मसाल्यात शिजवून घ्यायचंय. आपल्याला हा पनीर मसाला याहून जास्त वेळ शिजवायचाच नाहीये, नाहीतर हा मसाला ड्राय पडतो आणि आपल्याला बिर्याणी लेअरिंग साठी एवढ्या ग्रेव्हीची गरज आहे. आता आपण घालणार आहोत कसुरी मेथी. ही मेथी मी जराशी तव्यावर भाजून घेतली आहे आणि हातानेच असं क्रश करून तिला या ग्रेव्हीत मिसळून द्यायचंय. त्याचबरोबर आपण घालणार आहोत क्रीम. हे छानपैकी नीट एकत्र करून घ्यायचंय. क्रीम घातल्यावर मात्र ग्रेव्ही जास्त वेळ शिजवायची नाहीये. झाली आपली पनीर मखनी ग्रेव्ही तयार. यानंतर आपण बिर्याणी लेअर करायला सुरुवात करूया. बिर्याणीसाठी मी माझी आवडती हंडी वापरणार आहे. तुम्ही कोणत्याही खोलगट पातेल्यात बिर्याणी लेअर केली तरीही चालेल, किंवा कुकरचं भांडं सुद्धा घेऊ शकता. या हंडीला तळाला आणि कडांना आपण असं छानपैकी तूप लावून घेणार आहोत. तुम्ही वितळलेलं बटर लावलं तरीही चालेल. पनीर मखनी ग्रेव्ही आपण यात घालायची आहे. अर्धी क्वांटिटी ग्रेव्ही आपण तळाशी घालणार आहोत आणि बाकीची आपण दुसऱ्या लेअर मध्ये वापरणार आहोत. यावर थोडा तळलेला कांदा घालायचा आहे. अर्धी क्वांटिटी भात सुद्धा यावर घालून द्यायचा आहे. हे जे खडे गरम मसाले दिसतायत ना, ते मी काढून टाकतेय कारण कधी कधी बिर्याणी खाताना ते दाताखाली आले तर काही जणांना आवडत नाहीत. यावर आपण घालायचंय केशराचं दूध. केशर घातल्याने बिर्याणीला एक छान सुगंध येतोच आणि सुंदरसा रंग सुद्धा. वरून परत तळलेला कांदा घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा पेरायची आहे. अशाच प्रकारे आपण दुसरी लेअर सुद्धा पूर्ण करायची आहे. आपली बिर्याणी लेअर होऊन तयार आहे. आता आपण करणार आहोत एक इंटरेस्टिंग स्टेप. ही पनीर मखनी बिर्याणी धुनगारवाली आहे, म्हणूनच आपण हिला कोळशाचा धुनगार देणार आहोत. हा कोळसा आपल्याला गॅसवर चांगला पेटवून घ्यायचा आहे, एका वाटीत ठेवायचा आहे आणि त्यावर घालायचं आहे थोडस तूप. असा छानपैकी धूर निघाल्यावर झाकण ठेवून द्यायचंय आणि 30 सेकंद ते 1 मिनिट अशीच ही बिर्याणी झाकून ठेवायची आहे, म्हणजे यात धुनगारचा सुगंध उतरेल. आता आपल्याला ही हंडी सील करायची आहे. धुनगार देऊन झालाय, आता आपल्याला ही हंडी सील करायची आहे. तुम्ही हवं तर कणकेचा गोळा वापरून झाकण चिकटवून घेऊ शकता. मी इथे अल्युमिनियम फॉइल वापरणार आहे. हंडी व्यवस्थित बंद झाली की आता आपण मोठ्या आचेवर 3 मिनिट ही बिर्याणी शिजवायची आहे, म्हणजे त्यात वाफेचा चांगला दाब निर्माण होतो. दुसऱ्या बाजूला मोठ्या आचेवर मी एक लोखंडी तवा गरम करत ठेवलाय. 3 मिनिटानंतर ही हंडी जाणार आहे या तव्यावर. साधारण 7 मिनिट मंद आचेवर आपण या बिर्याणीला दम देणार आहोत, म्हणजे बिर्याणीला उरडायचं नाहीये बरं का.
ती मंदाचेवर हळूहळू शिजवून घ्यायची आहे. मंदाचेवर 7 मिनिटं शिजवल्यानंतर बिर्याणीची हंडी पटकन खाली उतरवून घ्यावी. ती तशीच तव्यावर ठेवू नये. चला आता आपण हिला उघडून पाहूया. ही खूप गरम असणार आहे. आहा, फॉइल उघडता क्षणीच किती छान सुगंध पसरलाय. पहा आपली कशी बिर्याणी एकदम मॉइस्ट बनली आहे आणि केशराचाही रंग फार सुरेख आलाय. चला आता आपण हिची एक छानशी प्लेटिंग करूया. धुनगारवाली पनीर मखनी बिर्याणी तयार आहे. ही बिर्याणी ना इतकी फ्लेवरफुल आहे की हिच्या सोबत दुसरं काही वाढलं नाही तरी चालतं. पण तरीही तुमचं रायत्यांवर प्रेम असेल ना तर तुम्ही यासोबत बुंदी रायता किंवा आलू पुदिना रायता बनवू शकता. अतिशय छान लागतात. तुम्हाला जर रायत्यांच्या रेसिपी हव्या असतील तर मला खाली कॉमेंट मध्ये कळवा. मी नक्की ते व्हिडिओज अपलोड करीन. जेव्हा घरात सगळे जण एकत्र असतात ना तेव्हा अशा वन पॉट मिल्स खरंच मदतीला धावून येतात. मधून मधून आता पावसाचा शिडकावा सुद्धा होतोय तर एखाद्या वीकेंडला ही गरमागरम वाफाळती पनीर मखनी बिर्याणी नक्की बनवून पहा आणि मला तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका या व्हिडिओच्या खाली कॉमेंट सेक्शन मध्ये. मला अशा वाटते तुम्हाला माझा आजचा रेसिपी व्हिडिओ नक्की आवडला असेल. मग या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा. अशाच छान छान भाताच्या बिर्याणीच्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी आमची बिर्याणीची प्लेलिस्ट पाहायला विसरू नका आणि त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूला दिलेल्या त्या छोट्याशा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करीन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळेल. चला तर मी येते पुन्हा तुमच्या भेटीला एका नवीन रेसिपी सहित. तोपर्यंत कीप वॉचिंग, एन्जॉय कुकिंग. बाय बाय.